स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। शुभाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिम्मत नाही, भगव्याशिवाय करमत नाही आणि शुभा सोडून कोणासमोर झुकत नाही, शुभा सोडून कोणासमोर झुकत नाही। भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊन राखीतो आम्ही स्वाजीचे तप्त। असंच सळसळत राहू दे मर्द मराठ्याचं रक्त, मर्द मराठ्याचं रक्त। आम्ही फक्त आणि फक्त शिवछत्रपतींचे भक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवछत्रपतींचे भक्त। शिवनेरीच्या कडे कपारीत नर तोफांचा गुंजला, थोर जिजाऊच्या पोटी राजा शिवछत्रपती जन्मला। लहानपणीच कित्येक किल्ले जिंकून दिले स्वराज्याला, हाती घेऊन तलवारीला अभिषेक केला भवानीला। जीवा पाड जपले त्यांनी मराठमाळा, भगव्याला शक्ती आणि युक्तीने हरविले त्यांनी खानाला। दुःख सोसले खूप मात्र सुखी ठेवले रयतेला, मावळ्यांना सोबत घेऊन काबीज केले दिल्लीला। मराठा म्हणून जन्मला याचा अभिमान आहे आम्हाला, तुमचे पाऊ लाभो या महाराष्ट्राच्या मातीला, तुमची पुण्य नेहमी असू दे एवढीच इच्छा देवाला। वाकुणी मुजरा करते माझ्या शिवछत्रपती राजाला, वाकुणी मुजरा करते माझ्या शिवछत्रपती राजाला। शिवशंकर तो कैलासपती लंबोदर तो गणपती, शिवशंकर तो कैलासपती लंबोदर तो गणपती। नतमस्तक त्याच्या चरणी जाणे केली स्वाज निर्मिती, जाणे केली स्वाज निर्मिती। देव माझा एक असतो राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती। स्मारकवंत कीर्तिवंत ज्ञानवंत जाणता राजा यांच्या पावन स्मृतीस मी अभिवादन करून मी माझ्या विषयाकडे वळते। सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक, चांद्यांप्रमाणे लकलकणाऱ्या प्रेक्षकांना सर्वांना माझा नमस्कार। मी कुमारी साक्षी सुरेश सावंत आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभे आहे। चला तर मग सुरुवात करूया, चला तर मग सुरुवात करूया। या महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी अशा व्यक्ती जन्माला येतात की त्यांच्या काळाची त्याच्या पुढे कोट्यावधी रत्ने निष्पावली। 450 वर्षापूर्वी या कर्णनागिनीचा जन्म झाला, जिने जंगलातल्या 11 विक्रा सिंहाच्या पायातला काटा काढण्याचे धाडस केले आणि तीच रणरागिणी पुढे भोसले घराण्याची कुलवधू झाली, छत्रपती शिवाजीराजांची सौभाग्यवती झाली। शिव जन्मापूरी महाराष्ट्रावर 5 सुलतानी सत्ता राज्य करून होता, त्यांच्या सतत लढाया व्हायच्या, यातच महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान व्हायचे, मराठी सैन्य मारली जायची। अशा परिस्थितीत सिंदखेडचे राजे लखोजी जाधव यांची कन्या, अहो कन्या म्हणजे साक्षात दुर्गा तुळजाभवानीचे रूप जिजाऊ यांचा विवाह मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। थोड्याच कालावधीत लखोजी जाधव व त्यांचे सहकारी कर्नाटक मोहिमेला गेले आणि एका खंडात संगणेचा बेफाम झाला। एक हत्ती उसळला, हत्तीला शांत करण्यासाठी 2 तुकड्या करण्यात आल्या, एक तुकडी होती जाधवांची तर दुसरी तुकडी होती भोसल्यांची। जाधवांच्या तुकडीचे नेते होते दत्ताजी जाधव, तर भोसल्यांच्या तुकडीचे नेते होते संभाजी भोसले। एक होते जिजाऊंचे भाऊ तर दुसरे होते जिजाऊंचे धीर। लढाया सुरू झाल्या, हत्ती राहिला बाजूला, संभाजी भोसले चुकून वार झाला दत्ताजी जाधवांवर, दत्ताजी मारला गेला। दत्ताजींचा बदला घेण्यासाठी समोर लखोजी जाधव आले, लखोजी जाधवांनी वार केला तर संभाजी भोसल्यांवर, संभाजी मारला गेला। जाधवांची माणसं होती जाधवांची माणसं होती दत्ताजी मेला म्हणून, तर भोसल्यांची माणसं होती संभाजी मेला म्हणून। अरे पण जिजाऊंनी रडायचं कोणासाठी, जिजाऊ रडल्या तर त्या नात्याने, त्यांना वाटत होत महाराष्ट्र इंग्रज मोगली पोर्तुगीज या सत्तेतून महाराष्ट्र बाहेर पडावं, आया बहिणी जुना बाळांचे रक्षण व्हावे म्हणून त्या धावत पळत शिवाई मातेच्या मंदिरात आल्या आणि शिवाई मातेला म्हणाल्या, हे शिवाई माते, माझे जर माझ्या सवयी मरत असतील तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणून मला असा एक पुत्र दे की जो गरगरिबांचे दीनदुबळ्यांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे राज्य उभे करून आया बहिणी जुना बाळांचे रक्षण करेल आणि दगडालाही पांजर फुटावं असे वातावरण निर्माण झाले। तो दिवस स्वराज्याचं स्वप्न साकार करणारा होता। एक दिवस आली ती सुंदर पहाट, सगळीकडे चमचमाट विजांचा कडकडाट, अशा चित्र विचित्र वातावरणात भवानी मातेच्या मंदिरात जन्मली ती एक वात, जी करणारा होती मुघलांचा नायनाट, मराठीचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, छत्रपती शिवाजीराजांचा वारसदार, छत्रपती शिवाजी महाराज। जिजाऊंनी या सौजाला काय दिलं, तरी जिजाऊंनी या सौजाला नीतिमत्ता दिली, नैतिक अधिष्ठान दिलं, पण तिला माता म्हणण्याची भावना मनामध्ये जागी झाली। शिवाजी महाराजांना माते लाभली नसती तर महाराष्ट्र वाटेला शिवाजी महाराज आलेच नसते, महाराजांना ज्या वयात काहीच कळत नव्हतं त्यावेळी त्यांचं मन विचाराने आणि संस्काराने आणि विचाराने प्रभावित करण्याचं काम जिजाऊंनी केलं, संस्काराने आणि विचाराने प्रभावित करण्याचं काम जिजाऊंनी केलं। म्हणून मला असे वाटते मुझला माझ्या त्या जिजाऊला घडविले तिने त्या शूरशिवा साक्षात
होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी मराठी मातीत केला जाणे गडी मी कावा तो एकच तुम्हाला जिजाऊ न छावा तिच्या मायेच ऐकला जाती धर्म सर्व धर्म संभव एकच तिचे कर्म इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास विसरू शकत नाही याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये शंभू महाराजांचा शिवाजी महाराजांचा इतिहास घडावा हा इतिहास एका सुवर्णाक्षरी लिहून ठेवावा पडले पाऊल आमचे या महाराष्ट्राच्या वाटा पडले पाऊल आमचे या महाराष्ट्राच्या वाटा मॉडेल पण वाकणार नाही हा आमचा मराठा मॉडेल पण वाकणार नाही हा आमचा मराठा अफजल खानाचा एक प्रसंग सांगते अफजल खानासारखे भ्याड संकट समोर पुढे असताना रायबा शिवाजी महाराजांना म्हणाले महाराज या संकटाला आम्ही सामोरे जातो आपण या अफजल खानाच्या नजरेत येऊ नये आपण इथून निघून जावं गपचूप लपून बसावं ज्यावेळी जिजाऊंनी हा शब्द ऐकला त्यावेळी जिजाऊ कडाडल्या आणि म्हणाल्या शोभा केवळ आमचे पुत्र नाही तर मराठी मुलांचा स्वाभिमान आहे एक वेळ आम्ही आमचे पुत्र गमावलं तर चालेल पण बेहत्तर अवघ्या मराठी मुलीचा स्वाभिमान गमावता कामा नये जिजाऊच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवबाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले छत्रपती बनून स्वराज्य तारणहार झाले शिवराय घडले कारण जिजाऊंचे संस्कार होते आणि त्यावेळेचे मावळेही एकनिष्ठ होते आजचे मावळे बघा या मावळ्याची काय अवस्था आहे हो आंबेडकरांनी एक सुंदर वाक्य म्हटलं लाज गरिबांची बाळगू नका लाज आपल्या दुर्गुणांची बाळगा लाज गरिबीची बाळगू नका तर लाज आपल्या दुर्गुणांची बाळगा आजकाल लोक जयंती साजरी करतात आजकालचे मावळ्यांनी काय आदर्श घेतला आपण शिवरायांचा आजकाल लोक 31 डिसेंबरच्या गड किल्ल्यावर जाऊन पार्ट्या करून धिंगाणा घालतात असं वाटतं भले पहाटे उठावं रायगडाच्या पायऱ्या भरभर चढावं आणि येऊन तुम्हाला म्हणावं की राजा कशी उचलली एवढी मोठी बलाढ्य ढाल आणि तलवार राजा कशी उचलली आजचे मावळे साधा चहाचा कपही उचलत नाहीत ते उचलतात त्यांचा हात थरथर कापतो राजा तुम्ही स्वराज्य वेडे होता राज्य उभे करण्यासाठी वेडे होता राजा तुम्ही कशी सांभाळली एवढी मोठी प्रजा राजा तुम्ही कशी सांभाळली एवढी मोठी प्रजा तुमचीच माता आणि भगिनी म्हणते आम्ही दोन आमची दोन हा आमचा होतोय आणि मग चौकोन त्या चौकोनातून जातात दोन मग आमचा आधार कोण महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवरास्ताची गुढी तुम्ही नसता तर सडली असती हिंदूंची मडी तुम्ही नसता तर सडली असती हिंदूंची मडी तुम्हामुळेच पाहतो आम्ही आज मंदिराचा कळस तुम्ही नसता तर अंगणात दिसली नसती तुळस जिजाऊंनी शिवरायांवर संस्कार केले तशी आमची माय लेकरांवर करत नाही म्हणून तर कोणी मन तडले की करत मत्या पेपर अवघड गेला करत मत्या टेन्शन आलं करत मत्या कित्येक मुलं मुली पुरुष आत्महत्या करतात काय आदर्श घेता आपण शिवरायांचा किती संकट आली पण राजाच्या मनात आत्महत्येचा विचार कधी झाला नाही राजा कोणाला द्वेष देत बसले नाहीत रडले नाहीत फक्त आणि फक्त लढले राजा प्रत्येक संकटातून गेले हे हिंदवी स्वराज्य उभं राहावं म्हणून महाराजांनी प्रत्येक संकटातून मार्ग काढला अहो बादशाच्या अनेक दरबारात नाचगाणी व्हायची पण माझ्या शिवबाई दरबारात कधीच नाचगाणी सुद्धा झाली नाही पण तिला माता आणि भगिनीचा दर्जा दिला गेला म्हणून तर म्हणतात ना आले किती गेले किती उडून गेले भरार आले किती गेले किती उडून गेले भरार संपला नाही आणि संपणार नाही म्हणजे शिवबाचा दरार संपला नाही आणि संपणार नाही म्हणजे शिवबाचा दरार अरे आजकालची मुलं नुसता सोशल मीडियाचा वापर करून ही वाईट विचार करतात पूर्वीसारखं वातावरण झालं आहे ते माझ्या राजाने थांबवलं पण आजची ही परिस्थिती पुन्हा झाली आहे या महाराष्ट्रावर लहान मुलीच्यावर अत्याचार होतात मुलींकडे वाईट नजरेने बघणारे जन्माला आले आणि म्हणतात आम्ही छत्रपतीचे मावळे आहोत अहो शाहिस्तखानाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाची पोरगी गायब झाली शाहिस्तखानाची बायको शाहिस्तखानाला म्हणाली शिवा के मावळ्याने हमारी लडकी उठाई शाहिस्तखान शत्रु आहे बरं का पण शाहिस्तखान म्हणतो कसा छत्रपतीच्या मावळ्याने जर आपली पोरगी ठेली असेल तर पोरच्या केसाला धक्का लागणार नाही एवढा विश्वास माझ्या राजावर होता यालाच छत्रपती म्हणतात ओ शिवाजी महाराजांचा एक साधा सुद्धा मावळा युद्धात त्याचा हात गेला तो घरी बसला हे कळताच राजा त्याच्या घरी गेले राजा दिसताच मावळा रडू लागला मावळा रडताच राजा त्याच्यावर ओरडले लाज नाही वाटत तुला हर हर महादेव म्हणून घोषणा करतोस या मातेसाठी लढणारा असा शब्द दिला होतास महाराज शिवाय मावळ्यांना उत्तर दिलं राजा हात गेला म्हणून रडण्यातला म्या नाही
मी रडतोय याचं कारण आहे माझ्या झोपडीत माझ्या दारात माझा शुभ माझा बाप आलाय याला मुजरा करण्यासाठी माझ्यासारख्या दुर्दैवाकडे हात नाहीत याचीच खंत वाटते राजा। अहो यालाच म्हणायचं मावळा, अहो यालाच म्हणायचं मावळा, असे कित्येक मावळे त्यांनी आपल्या प्राणाच्या होती या स्वाधीनतेसाठी दिली। माझे प्रभू देशपांडे माल तानाजी मालुसरे अशी शिवाकाष्ट अशी कित्येक मावळे त्यांनी आपल्या प्राणाची आहुती या स्वाधीनतेसाठी दिली आणि महाराजांच्यासाठी दिली। म्हणून तर हे महाराष्ट्र थटामटात उभा आहे, म्हणून तर हे महाराष्ट्र थटामटात उभा आहे। महाराष्ट्रातील बांधवांना माझी विनंती आहे, महाराजांचं नाव जर हातावर करायचं असेल तर ते हात कुठल्या हाताने कोणत्याही वाईट कामाला नाही याची काळजी घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांना तोंडात घ्यायचं असेल तर तोंडात कोणताही व्यसनी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगठ्या जर बोटात घालायच्या असतील तर ते बोट थोडा द्वेष करण्यासाठी वापरले जाणार नाही याची काळजी घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांचा शर्ट जर घालायचा असेल तर आपण कोणत्याही चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांचं लॉकेट जर गळ्यात घालायचं असेल तर आपले वर्तन चुकीचे असणार नाही याची काळजी घ्या। अहो श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली आग, श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली आग, देवा मत छत्रपती एकटा मराठी वाघ, देवा मत छत्रपती एकटा मराठी वाघ। सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वतःची आठवण कधी मिटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वतःची आठवण कधी मिटणार नाही। एकच जन्म काय हजारो जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा सुटणार नाही, नाथ शिवरायांचा सुटणार नाही। दादा दादा एवढंच म्हणते, दादा दादा एवढंच म्हणते, वाघाची जात काही थकणार नाही, वाघाची जात काही थकणार नाही, शत्रूंसमोर कधी झुकणार नाही। शपथ शपथ आम्हाला या मातीची, मरेपर्यंत जय शिवराय म्हणायला कधीच विसरणार नाही, मरेपर्यंत जय शिवराय म्हणायला कधीच विसरणार नाही। जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय।